आज हिंगनघाट में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से एक दिवसीय धरना आंदोलन का आयोजन किया गया। किसानों और मजदूरों की मांगों को लेकर तहसील कार्यालय के सामने धरना आंदोलन का आयोजन किया गया। शहर में तहसील कार्यालय के सामने आज दोपहर 12 बजे से धरना आंदोलन शुरू किया गया और आज दोपहर 3 बजे तक धरना जारी रहा। यह आंदोलन राष्ट्रवादी के माजी विधायक राजू तिमांडे और राष्ट्रवादी के सहकार नेता सुधीर कोठारी के नेतृत्व में किया गया। इस धरना आंदोलन में किसानों और मजदूरों की महत्वपूर्ण मांगों को लेकर यह आंदोलन किया जा रहा है। सोयाबीन उत्पादक किसान आज मुश्किल भरे दौर में है। सरकार द्वारा प्रति हेक्टेयर 50,000 रुपए दिए जाए और फसल बीमा सर्वे कराकर किसानों को मुआवजा दिया जाए, केंद्र सरकार के 44 मजदूर विरोधी कानूनों को 4 ड्राफ्ट में संशोधित कर उद्योगपतियों की नीति को रद्द करना चाहिए, वहीं महाराष्ट्र सरकार ने मजदूर विरोधी कानून को लागू होने से रोकने के लिए आज धरना आंदोलन शुरू किया है। इस वक्त कई नेताओं ने मार्गदर्शन किया। इस समय इस धरना आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों के साथ कार्यकर्ताओं सहित बड़ी संख्या में तालुका के कामगार और किसान मौजूद थे। सोयाबीनच्या कापणीला फक्त 15 दिवसाचा अवधी बाकी आहे, असं असताना एकदा गेलो मोजात, त्याच्यानंतर कोरोना आणि पुन्हा रोगामुळे पूर्ण सोयाबीन नुस्तनाबूत झालेलं आहे। समुद्रपूर तालुका, हिंगणघाट तालुका, वर्धा जिल्हा, एका एकरामध्ये 1 किलो सोयाबीन होणार नाही अशी परिस्थिती। आमची मागणी आहे का हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सोयाबीन शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच पीक विम्याचं सुद्धा जे काही कवच आहे ते सुद्धा सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावं। त्यासोबत केंद्र सरकारने जे कायदे निर्माण केले कामगार विरोधी, ते कामगार विरोधी कायदे रद्द करावे, त्याचं धोरण जे आहे ते महाराष्ट्र सरकारने राबवण्यात येऊ नये यासाठी आमच्या ह्या मागण्या। त्याचप्रमाणे तालुक्यात जे आहे शेतकऱ्याचे पंचनामे सुरू नाही झाले किंवा जिल्ह्याचे सुरू नाही, पंचनामे तोही सुरू करायला पाहिजे। आम्ही डेप्युटेशन दिलं समुद्रपूरला, एसडीओ मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, एसडीओ, कलेक्टर आणि उपमुख्यमंत्री, आम्ही त्या दिवशी सुप्रिया सोळे आल्या होत्या, त्या दिवशी आम्ही कलेक्टरला जाऊन भेटलो, आम्ही सर्व लोक होतो। कलेक्टरला सुद्धा मागणी केली की सर्वे करा, पंचनामे करा आणि हेक्टरी 50,000 रुपयाची मदत आणि कवर द्या म्हणून। त्याच्यानंतर जे शेतकऱ्याला जे मागणी आहे ते पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर आंदोलन काय राहणार? याच्यावर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करून शेतकऱ्यांना कामगारांना घेऊन त्याचप्रमाणे हिंगणघाटमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या कुठं कुठं रिझर्वेशन आहे त्या झोपडपट्टी धारकांना सुद्धा चाळीस स्वरूपाचे पट्टे देण्यात यावे ही आमची मागणी आहे। घेऊन राहिले राष्ट्रवादी आंदोलन आम्ही दोन कामासाठी केलेलं आहे। मागच्या आठवड्यात 10 दिवस आधी आम्ही समुद्रपूरला मोर्चा सुद्धा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आमची डिमांड होती की सोयाबीनवर सध्या जो रोग आलेला आहे त्याच्यामुळे 50% पेक्षा जास्त सोयाबीन खराब झालेला आहे आणि शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही अशी स्थिती आहे। तर त्या सरकारने 50,000 रुपये घेतली सरसकट शेतकऱ्याला मदत करावी आणि दुसरी गोष्ट अशी होती की जे पीक विमा आहे जे दरवर्षी आम्ही सर्व शेतकरी पीक विम्याचे पैसे भरत होतो यावर्षी शासनाने पैसे भरले आहे आमच्या वतीने, तर पीक विम्याचं तत्काळ पंचनामे करून पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळवून देण्यात यावी ही दोन मागणीसाठी आम्ही मागे मोर्चाही काढला होता आणि आज 3 वाजेपर्यंतचा आमचा धरना इथे एसडीओ कार्यालयासमोर याच कामासाठी आहे। या धरणे आंदोलनानंतर जर शेतकऱ्याच्या मागण्या किंवा या कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या, कामगारांच्या मागण्या आमच्या अशा आहे की 44 कायदे आहे, 44 कायदे रद्द करून कामगारांच्या हिताचे 44 कायदे रद्द करून सरकारने कामगार विरोधी 4 कायदे आणलेले आहे ते कायदे रद्द करावे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ नये याच्यासाठी आजचं आमचं धरणा आंदोलन आहे। या धरणा आंदोलनानंतरही जर काही झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, रस्ता चक्काजाम करू, मोर्चा काढू, या सगळ्या गोष्टी हिंगणघाट बंद करू, वेळ पडली तर पूर्ण विदर्भ बंद करू। कारण की कालच्या बैठकीमध्ये, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये
पंचनाम्याचा आदेश देण्यात आलेला आहे, पण आमची मागणी अशी आहे की हे पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे। त्या जे नाव जे आलेले आहे जिल्ह्याचे, नऊ जिल्ह्यामध्ये करण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे, आठ जिल्ह्याचे नाव आलेले आहे, त्याचं वर्धा जिल्ह्याचं नाव त्याच्यात नाही आहे, तर वर्धा जिल्ह्याचा सुद्धा समावेश त्याच्यात करण्यात यावं ही आमची मागणी आहे। आणि ही मागणी जर पुढील 15 दिवसामध्ये जर पूर्ण होत नसेल तर आम्ही सर्व लोक बसून निर्णय करून आम्ही मोर्चे काढू हिंगणघाटबद्दल। एकूणच शेतकऱ्याच्या आंदोलनात आणि कामगारांच्या आंदोलनाबद्दल सरकार म्हणते। इन बेसन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।